थँक्यू सो मच सर. पहिल्या चेडूचा खेळ झाला मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आंबवणी विश्व इलेव्हन आणि त्यांचे विपक्ष अडखल फायटर या दोन संघांमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दिवेश गुणंदाजी मार्कवर रफ्तार, यावेळा प्रतिम सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. ते मात्र विकेट जाईल पंचांचं बोट आकाशाकडे. त्या अगोदरच मात्र वैभवने आपली क्रीज सोडलंय. वैभव हँडसअप यू असेल कारण चांगलं मात्र एटकनी स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवलंय. डीजे नक्की नक्की डीजेला थांबवतोय कारण की आमच्यासोबत भिकू मामा मालप सध्या जोडले गेलेत. आपण कॅमेरामध्ये सध्या पाहू शकता भिकू मामा ज्या पद्धतीनं या स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय. आज युवा खेळाडू या मैदानावरती खेळतात, दुसरा दिवस अशा प्रकारे आता संपण्याच्या दिशेमध्ये आहेत जिथे आपल्याला काहीच वाटलं देखील आहे, तर कशा प्रकारे आपण या स्पर्धेकडे पाहतोय? पहिल्यांदा तुमचं आभार मानलं पाहिजे कारण ही यूट्यूब लाईव्ह ने तुम्हाला तुम्ही आम्हाला सहकार्य जास्त केले. आज आपल्या भागातील यंग जनरेशन जे खेळाडू खेळतात, तर यंग जनरेशन यंग पिढी आहेत ती खूप छान पद्धतीने खेळत असं मला वाटतंय. होय होय, खूप चांगले खेळत आहेत. बघतोय तर त्यांचं बॅटिंग बॉलिंग खूप चांगले करत आहेत. नक्कीच पुन्हा एकदा हार्दिक आपल्यासोबत जॉईन आहेत, आपण मॅचच्या दिशेने जाऊयात. थँक्यू. पुन्हा एकदा दीपेश ओवर द विकेट नाही, यावेळेस स्टेप आउट करून खेळत होतो. शॉर्ट मिड विकेट वरती प्रोटेक्शन ठेवलं गेलंय, चांगलं सिच्युएशन पाहायला मिळते. परंतु थोडस मात्र दीपेश थोडस फंबलिंग झालं होतं, एकदा का रुकू शकत नाही. दीपेश या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर अप्रतिम मात्र कामगिरी करतोय, एक विकेट सुद्धा मिळवलं या सामन्यामध्ये. तीन चेंडू फेकून झालेत मैदानाच्या आतमध्ये, दोन धावा खर्च केल्यात आणि महत्वाचा एक विकेट मात्र मिळवलाय आंबवणे विश्व इलेव्हन आणि त्यांची विपक्ष अडखल फायटर या दोन संघांमध्ये सामना पाहायला मिळतोय. दीपेशचा जर विचार केला तर एक चांगली आर्म ऍक्शन पाहायला मिळते. हाय आमने तो गुणंदाजी करतोय अप्रतिम सुरेख चेंडू काय मात्र चेंडू पाहायला मिळाला. आणि जेव्हा चेंडू मात्र रिलीज होतोय ना तो मात्र जो मुखातून आक्रोश होतो मात्र आपण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहिलं सर प्रज्योत आंबेरे विजय पावले मात्र एम्ब्रोस खान खऱ्या अर्थानं पाहिलं तर या मैदानावरती प्रॅक्टिस करत असता खेळाडू दीपेश लोखंडे त्यामुळे अनुभव आहे या संपूर्ण मैदानाची. त्याला चारही चौका कुठल्या दिशेने चेंडू हाताळायचा ना ते परफेक्टली माहीत आहेत. आणि एक अजून एक गोष्ट मी चर्चा करणार आहे, एका त्याच गोष्टीची चर्चा आहे. मागच्या संडेला या मैदानावरती एक स्पर्धा पार पडल्या, त्या स्पर्धेमध्ये आपण दीपेश लोखंडेला पाहिलं होतं खेळताना, त्या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम खेळ दीपेशच्या माध्यमातून पाहिला होता. जवळपास एका मॅचमध्ये दीपेशच्या बॅटमधून मला तरी वाटतं 14 ते 15 सिक्सर आले होते, ज्यामध्ये बॅक टू बॅक 5 सिक्सर, बॅक टू बॅक 4 सिक्सर, अशा प्रकारे 9 सिक्सर खेळले होते. आणि एक स्पर्धा दातीवेळीच्या त्या मैदानावरती झाली होती हार्दिक, तिथे देखील सॉरी सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरीच्या माध्यमातून दीपेश लोखंडे यांनी हाफ सेंचुरी आपली कम्प्लीट केली होती. डेफिनेटली 6 चेंडूवरती 6 षटकार सुद्धा ठोठवले होते दीपेशने. एक धावका रुकू शकत नाही, सिंगल अटेकने कम्प्लीट केली जाते आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल फुलकावरती. 3 आकड्यावरती 3 रन स्कोर करती लागले जात आहेत. दीपेशसाठी हा मात्र सक्सेसफुल ओव्हर मात्र राहिले आतापर्यंत कारण चांगली गोलंदाजी मात्र मिळवलंय. 3 धावा फुलकावरती पाहायला मिळत आहेत, 1 विकेट मात्र मिळवलाय. आणि धनंजय सर मी तुमच्या बोलतोय कारण इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही भिकू मामा यांच्याशी मात्र बातचीत करताय. मात्र पहिल्या षटकाचा खेळ झालाय, धावसंख्या बरोबर. सुनील गायकवाड सर आहेत ना, ते तोंडावरती हात ठेवतात, त्यांना माहिती आहे मी धनंजयला दिसलो नाही पाहिजे. मला दिसतायत बरोबर, मला दिसतायत. मला उद्या 3 ते 4 व्यक्तींना पकडायचे आहेत, एक तर कौशिक पोस्टुरे, सुधीरजी कराडे, सुनीलजी गायकवाड. ते मला माहिती आहे दिसतात, इथून कॅमेरामध्ये बरोबर कैद केला. सुधीरजी कराडे दिसतात कॅमेरामध्ये बरोबर, पाठीमागे दिसतात तुम्ही आम्हाला कुठे बसलात, त्या झाडाखाली आहेत ना तिथून बरोबर बसलेले आहेत. कॅप्चर केलंय त्यांना कॅमेरामॅनने कॅप्चर केलंय, त्यामुळे कोणी सुटणार नाही आमच्या हातातून. बरोबर उद्या देखील भेटणार आहे रविवारी. आपण सामन्याच्या दिशेने जातोय, समीर गोंदाजी मार्क वरती दाखल झालाय षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. चला सामना सुरुवात करायची आहे कारण जास्त वेळ दौडायचं नाहीये, अजूनही आपल्याला 4 सामने खेळवायचे आहेत. चला काही करायचे, गोंदाज गोंदाजी मार्क वरती समीर ओवर द विकेटने दाखल झालाय. यावेळा मात्र अप्रतिम वेग, जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला, शरीराचा वेध घेतला होता. एकदा काही रोखू शकत नाहीये, सिंगल या ठिकाणी कम्प्लीट केली जाते. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल फुलकावरती. 4 आकडे होते. 3 षटकांचा सामना पाहतोय आपण आणि या 3 षटकांमध्ये एक मात्र मोठं लक्ष डेफिनेटली उभं करावं लागणार आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर गोलंदाजांचा बोलबाला राहिलाय. पहिलं षटक हाताळलं दीपेशने, चांगली कामगिरी मात्र दीपेशने केली होती. ओवर द विकेट नाही, यावेळा खेळण्याचा प्रयत्न केला होता. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळवलं जातोय. चांगला चेंडू पाहायला मिळाला, थोडासा अपकटर चेंडू पाहायला मिळाला. आणि हार्दिक प्रत्येक खेळाडूच्या मनामध्ये एकच गोष्ट चालल्यात, म्हणजे ते आपल्याला सांगत नाहीत. त्यांच्या मनामध्ये काय चाललं माहिती का, ही मिनी बाईक बायसायकल कोण घेऊन जाणार, कूलर कोण नेणार, याची चर्चा आहे. ते कोणाला सांगत नाहीत मला पाहिजे,
फक्त ते एवढंच सांगतात तुला भेटेल तुला भेटेल, त्यांना स्वतःला घ्यायची आहे पण ते स्वतः नाही सांगणार आहेत, अशा देखील गोष्टी आहेत. डेफिनेटली ते मात्र दोन धावा तर नक्कीच कम्प्लीट केल्या जात आहेत, तिसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र चाललाय, परंतु तो प्रयत्न मात्र व्यर्थ जाईल, विकेट जाईल, फलंदाज पॅक्टिस ऑफ पॅवलियन रनआउटच्या रूपामध्ये दुसरा धक्का लागतोय टीम आंबवणे इलेव्हन संघाला. आणि मैदानाच्या आतमध्ये आता कोणतरी एक अपशब्द वापरलाय बरोबर लाईव्ह चॅटच्या माध्यमातून तिथे ऐकला गेलाय, म्हणून म्हणतो क्रिकेट खेळताना अपशब्द वापरू नका जेणेकरून लाईव्ह मध्ये दिसतंय, तिथून लोक कमेंट्स मारतायत. क्रिकेट खेळताना आता एक तिथे मध्ये असं दृश्य घडलं होतं, चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता, चांगली गोलंदाजी समीर महाडिकच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. नक्कीच मात्र क्रिकेटमध्ये तुम्ही कधी अपशब्द वापरू नका, कारण क्रिकेट मात्र काय आहे तर तुम्ही मात्र तुमच्यासाठी जीव की प्राण नसतं क्रिकेट. कृपया घाई करायचे मित्रांनो, समीर गोलंदाजी मार्क वरती ओव्हर द विकेट नाही, यावेळा मात्र फटका फसला जातोय, मिस्टर स्ट्रोक झालाय, शतशक पुढे तर नक्कीच झालाय, ते मात्र कुठली चुकी करणार नाही. गुड कॅच फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन, दीपेश मात्र पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येत असताना गॉन नाव. एवढा विकेट गेलाय आणि आपण पाहू शकताय धावसंख्या जर विचार केला तर सहा धाव्या फलकावरती पाहायला मिळत आहेत, तीन कडे आतापर्यंत तंबूच्या आसऱ्याला परतले गेलेत, नवीन फलंदाज श्याम चोरगे आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओर तो विकेट नाही, खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू आणि फळीचा संपर्क झालेला नाहीये आणि लाईव्ह चॅटच्या माध्यमातून प्रवीणच्या शिगवण सरांकडून मात्र या स्पर्धेसाठी मात्र शुभेच्छा आल्यात. पाच चेंडूंचा खेळ झाला मैदानाच्या आतमध्ये, धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते सहा आकड्यावरती, ओर तो विकेट नाही. यावेळा मात्र समोरच्या दिशेने फटका खेळला जातोय, फटका फसला जातोय, ते मात्र दोन शतशांमध्ये मात्र ते मात्र नक्कीच टक्कर झालंय, जेल सुद्धा सुटलंय, परंतु दोन्ही खेळाडू मात्र सुखरूप आहेत का हे सुद्धा पाहणं खूप गरजेचं राहील. दोन षटकांचा खेळ संपलाय आणि आठ धावे फलकावरती पाहायला मिळत आहेत, सहा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, शेवटच्या सहा चेंडूंमध्ये किती धावा येतील याकडे पाहणं सुद्धा खूप गरजेचं राहील. या एक छोटासा ब्रेक घेऊन जाऊयात आपण संगीत कक्षामध्ये डीजे. दोन षटकांचा खेळ संपलाय आणि आठ धावे फुलकावरती पाहायला मिळत आहेत, शेवटच्या सहा चेंडूंचा भार मात्र अतुल महाडिक या गुणांचा हातामध्ये सुपूर्त केला गेलाय. एका बाजूला आंबवणे विश्व इलेव्हन आणि त्यांचे विपक्ष अडखल फायटर या दोन संघांमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अडखल फायटर संघाने टॉस जिंकून प्रथमचा शतक करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय आतापर्यंत मात्र अप्रतिम राहिलाय. स्ट्राईकमध्ये बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय विरल. चला घाई करायची मित्रांनो, कारण अजूनही आपल्याला चार सामने खेळवायचे आहेत आजच्या दिवसामध्ये, वेळ खूप वाया जातोय मित्रांनो. अतुल कृपया घाई करायचे. युवा चषक 2023 आपण पाहतोय, आजचा हा दुसरा दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून या आयोजकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, आम्ही सातत्याने उल्लेख करतोय. अतुल महाडिक गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय, षटक क्रमांक तिसरा हाताळण्यासाठी स्लॉग ओव्हरमध्ये स्लॉग हिट पाहायला मिळत आहेत का याकडे पाहूयात. एवढा खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू आणि फळीचा संपर्क झाला नाहीये, आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू पाहायला मिळाला आणि मात्र चेंडू मात्र निघून जातो यष्टी रक्षाच्या हातामध्ये. डॉट बॉलने सांगता झालंय, निजावच्या स्वरूपात चेंडूची सांगता झालंय. शेवटच्या पाच चेंडूंचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये, धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकताय आठव्या आकड्यावरती स्तब्ध राहिलाय. ओव्हर द विकेट ने अतुल. यावेळा खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू निघून जातोय स्लिम मिड ऑफला तत्पूर्वी एकदम मात्र पूर्ण केली जाते, एकरवरती समाधान व्यक्त करावं लागणार आहे. दोन चेंडूंचा खेळ झालाय, शेवटचे चार चेंडू शिल्लक आहेत. अतुल महाडिक दीपेश आणि समीर या गोलंदाजांनी आतापर्यंत प्रभावित केलंय.
ओवर द विकेट ने अतुल श्याम चोरगे यांनी जर षटकार मारला तर तुषार बोर्ले यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज झालंय. अवंत चिटू पाहायला मिळतोय. दौसंघा फलकावरती पाहायला मिळते 10 एकड्यावरती अतिजी यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कारण कालच्या दिवसापासून आतापर्यंत त्यांच्यामध्ये एक सुद्धा चूक झालेली नाहीये. आपल्या सुवर्ण हस्तक्षरामध्ये अप्रतिम कामगिरी करतायत. अतुल महाडिक गुणंदाजी मार्कवरती षटकातील तिसरा चेंडू घेऊन ओवर द विकेटने यावेळेला मात्र काय टर्न मात्र प्राप्त झाला. अप्रतिम आपण पाहू शकतायत. ऑब्रेक चेंडू पाहायला मिळाला आणि धावसंख्या मात्र स्तब्ध राहील 10 गडावरती. मात्र श्याम यांना कुठेतरी वाटलं की चेंडू अभांतर जाईल, परंतु तसं घडलं नाहीये. तुषार बोलले यांच्याकडून मात्र षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज लावलंय. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू निघून जातोय स्क्वेअर लेगवरती. स्क्वेअर लेगचं शतक सरसावत असताना 2 धावांचा कॉल आहे. 2 धावा तर पूर्ण केल्या, तिसऱ्या धावीसाठी येत आहेत आणि 3 धावा या ठिकाणी परिपूर्ण केल्या झाल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. 3 धावीचे संघ जाऊन पोहोचेल फुलकावरती 13 एकड्यावरती. 2.4 चेंडूंचा खेळ झालाय मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. फलंदाजांना मात्र कुठेतरी स्ट्रगल करायला लावलंय या तिन्ही गोलंदाजांनी. काय अप्रतिम गोलंदाजी केलंय. अतुल ओवर द विकेट नाही. ऑफ ब्रेक चेंडू पाहायला मला. चेंडू निघून जातोय ऑफ साईडला. चांगल्या पद्धतीने कट केला जातोय. एक धाव तर पूर्ण केलंय. दुसरे धावसाठी येत आहे. दुसरे धाव मात्र धोक्याचे ठरेल का तर डेफिनेटली विकेट जातोय. रनआउटच्या रूपामध्ये 14 धक्का लागतोय अंबवन 11 या संघाला. गॉन नाव आमदार. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा नाही अंतिम चेंडू असेल. ओर द विकेट नाही. अतुल गोलंदाजी मार्क होते येत असताना उजव्या हाताने. यावेळेला मात्र फटका चांगला आहे आपल्याच फॉलो थ्रू मध्ये. अप्रतिम अतुल महाडिकने काही गोलंदाजी मात्र या ठिकाणी केलंय. आपल्या बोटातील जादू मैदानाच्या आतमध्ये विखरलंय आणि 3 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या इनिंगला ब्रेक लागलाय. 14 धावे फुलकावरती पाहायला मिळतात. 14 रन्स स्कोरकडती लागल्या जात आहेत आणि 15 धावांचं टार्गेट समोर सेट केलं गेलंय. 15-2 विन असेल. 15 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळते. अतिशय उत्तम पद्धतीने सामने पार पडत आहेत. काही दृश्य आपल्याला मैदानाच्या बाहेर जे आपल्याला निदर्शन नाही आले पाहिजे असे काही दृश्य दिसत आहेत. कृपया सगळ्यांनी आपली समजदारी दाखवून हे आपले युवा चषकाचे सामने अतिउत्तम प्रकारे पार पाडण्यास मदत करावी ही सर्वांना विनंती आहे. जे कोणी कुठल्याही संघाचे सभासद किंवा जे खेळाडू आहेत फाईन लेगला ज्या तंबू खाली अगदी आम्हाला इथं समालोचन कक्षामधून वाद झाला अशी काही चित्रणं दिसत आहेत ती खोटी ठरवून कृपया तुम्ही आपल्या आपल्यामध्ये सामंजस्य करून आपला युवा चषक अतिउत्तम प्रकारे पार पडेल यासाठी आम्हाला सहकार्य करायचं आहे. शतक्षण सजवून घ्यायचं आहे. लगेच शतक्षण सजवून घ्यायचं आहे. जास्त वेळ दौडायचं नाहीये आणि 2 बॅटर आपले लवकरात लवकर फलंदाज ग्राउंड मध्ये पाठवावे. वेळेचे इथे बंधन असल्यामुळे सामने लवकरात लवकर आपल्याला पार पाडायचे. आणि घुमरे यांनी टाकवली. दोन्ही संघांच्या संघटनेकडे विनंती करतोय. चला टॉस द्यायचंय. पंच लगेच सामना सुरुवात करायचे आणि शतक्षण सजून घ्यायचंय. अंबवणी रोहन आणि तांबडेवाडी या दोन्ही संघांच्या संघटनेकडे विनंती करतोय. चला टॉस द्यायचंय. अंबवणी रोहन आणि तांबडेवाडी दोन्ही संघांच्या संघटनेकडे विनंती करतोय. चला टॉस बॉक्स मध्ये यायचंय आणि मैदानाच्या आतमध्ये सामना सुरुवात करायची. जास्त वेळ दौडवायचं नाहीये. तांबडेवाडी आणि अंबवणी रोहन
या दोन्ही संघांच्या संघटनेकडे विनंती करतोय, चला लगेचच टॉस बॉक्स मध्ये यायचंय. सामना मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करायची आहे. स्टार्ट ऑफ द मॅच. तांबडीवडी संघाचा संघटक चला टॉस बॉक्स मध्ये यायचंय. सेकंड इनिंगला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झालाय. पहिला चेंडू मात्र अवतरच्या रूपामध्ये फेकला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती ओवर द विकेट नाही. पहिला चेंडू यावेळा मात्र खेळण्याचा प्रयत्न केला, मिस टाइम स्ट्रोक झालाय, विकेट जाईल. फलंदाज दीपेश बॅक टू द पॅव्हिलियन, गो ऑन नाऊ. चला तांबडीवडी संघाचा संघटक चला लवकरात लवकर यायचंय. चला काही करायचे मित्रांनो. आणि पंच मैदानाच्या आतमध्ये दक्ष राहायचंय. जास्त वेळ आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, त्यामुळे वेळेचं बंधन पाळा. या षटकानंतर आपण टॉस करून घेणार आहोत. चला आपण टॉस करून घेणार आहोत. आदरणीय संजयजी यांच्याशी बस टॉस केला जातोय. अंबवणी संघाचा कॉल असेल, काटासचा कॉल. आणि या ठिकाणी तांबडीवडी संघाने टॉस जिंकलाय, काय डिसिजन असणार आहे? गोलंदाजी. आणि गोलंदाजी करत असताना समोरच्या संघाला किती धावपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? मॅक्सिमम 30-35. तीन षटकांचा सामना आहे. असे महत्वाचे ट्रम्पकार्ड तीन गोलंदाज कोणते असणार आहेत? वैभव, नरेंद्र आणि ओमकार. आणि याआधी तुम्ही सामना खेळलाय आणि जिंकलाय सुद्धा, तर खेळपट्टीचं वर्णन कसं कराल आणि जी पिच क्रिएटर्स आहेत त्यांचं कौतुक कसं व्यक्त कराल? पिच एकदम म्हणजे खूपच चांगल्या प्रकारची बनवलेली आहे, खास करून मला वाटतं की फलंदाजांसाठीच बनवलेली आहे असेल. तोच हेतू असेल की जास्तीत जास्त धावा ठोकण्याचा. त्याचप्रमाणे खेळपट्टी सुद्धा बनवली आहे. नक्कीच बेस्ट ऑफ लक असेल, जास्त काही विचारणार नाहीये. जर अंबवणी संघ टॉस जिंकला असता तर काय डिसिजन असता? नक्कीच फिल्डिंग घेतली असती, पण टॉस हरलो, आता बॅटिंग करावी लागेल. मनाची निर्णय लागलाय, तर माइंड मध्ये काय टोटल आहे तीन षटकांमध्ये? तीन षटकांमध्ये 45 प्लस करण्याचा प्रयत्न आमचा असेल. मसे महत्वाचे चार ते पाच फलंदाज कोणते असतील? एक तर मेन म्हणजे रुपेश, ज्याने मागच्या मॅच मध्ये 50 मारले, त्यानंतर आकाश, मी आणि नितेश. नक्कीच बेस्ट ऑफ लक असेल दोन्ही संघांना. तांबडीवडी वन द टॉस अँड रिटर्न टू बॉल फर्स्ट. बॅक टू द कमेंट बॉक्स ऑडिओ. थँक्यू सो मच.
1.1 चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या षटकात जर विचार केला तर चारच धावा खर्च केल्यात. दुसऱ्या षटकामध्ये अंकेश आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅकवरती, दोन विकेट गमावले, ते म्हणजेच अडखल फायटर या संघाने. यावेळा फटका चांगला आहे, ओवर तरफ खेळला जातोय, चेंडू मात्र निघून जाईल. फ्लॅट सिक्स येत असताना गुड शॉट, षटकार. फक्त 5 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळते आणि तांबडेवाडी संघ लगेच रेडी राहायचंय, लगेच आपला सिच्युएशन सजवून घ्यायचंय आणि अंबू आणि रोहन संघ आपले दोन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. कृपया घाई करायचे, ओ द विकेट नाही. आणि यावेळा ऑन साईडला फटका तर चांगला आहे, विजयच्या धावा येत असताना अतुल महाडिकच्या बॅट मधून कॉंग्रॅच्युलेशन अडखल फायटर अँड हार्ड लक टू अंबू आणि विशे इलेव्हन संघ. नेक्स्ट मॅच साठी वेस्ट ऑफ लक असेल आणि चला लगेच शतक सजवून घ्यायचंय. तांबडेवाडी संघ आपलं शतक सजवून घ्या आणि आपले दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. अंबू